त्याच्यामुळे कालच्या लेक्चरचा जो भाग आहे की मानवी अकाउंटचं जे वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणाचा एक भाग जो आहे तो काल आपण थोडक्यात घेतलेला होता. आता पुन्हा तो पार्ट पूर्ण घेऊन पुढच्या भागाकडे आपण जाणार आहोत. तर मानवी हक्कांचं जे वर्गीकरण होतं ते वर्गीकरण तीन भागामध्ये केलं जातं. एक नैसर्गिक हक्क, दुसरा नैतिक हक्क आणि तिसरा म्हणजेच वैधानिक हक्क. नैसर्गिक हक्क मानवी हक्कांचं वर्गीकरण नैसर्गिक हक्कामध्ये आपण अभ्यासलं होतं की कोणकोणते हक्क मिळतात. तर जीवितांचा हक्क हा नैसर्गिक हक्क आहे, बरोबर. त्यानंतर आपण नैतिक हक्क, हे नैतिक हक्क कोणावरती अवलंबून असतात, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीवर अवलंबून असतात. आणि वैधानिक हक्क जे होते तर राज्याकडून प्राप्त होणारे हक्कांना, जे हक्क राज्याकडून प्राप्त होतात. असे राज्याकडून कोणकोणते हक्क प्राप्त होतात? ओके, राज्याकडून प्राप्त होणाऱ्या हक्कांना वैधानिक हक्क असे म्हणतात. मग या वैधानिक हक्कांचे दोन भागांमध्ये विभाजन केलं जातं, दोन प्रकारे विभाजन केलं जातं. एक नागरी हक्क, एक नागरी हक्क आणि त्याच्यानंतर दुसरा म्हणजेच राजकीय हक्क. नागरी हक्क आणि राजकीय हक्क, बरोबर. हे सगळे हक्क आहेत, नैसर्गिक हक्क, त्याच्यानंतर नैतिक हक्क, वैधानिक हक्क. ओके, मग हे जे वैधानिक हक्क जे आहेत, राज्याकडून लोकांना मिळालेल्या हक्कांना काय म्हणायचं? वैधानिक हक्क म्हणतात. पण नैसर्गिक हक्क हे निसर्गातून व्यक्तीला प्राप्त होतात, ते सार्वत्रिक असतात, ते सगळ्यांना समान प्रमाणात मिळतात. पण त्याउलट परिस्थिती अशी आहे की वैधानिक हक्क जे आहेत हे राज्याकडून दिले जातात, तर नैसर्गिकरित्या व्यक्तीला प्राप्त होत नाही, त्याला वैधानिक हक्क म्हणायचं. मग हे जे वैधानिक हक्क आहेत, वैधानिक हक्क सार्वत्रिक नसतात. मग नागरी हक्काच्या बाबतीत आपण नागरी हक्क पण त्या ठिकाणी अभ्यासले, राजकीय हक्काला पण घेत होतो की नागरी हक्क कशाला म्हणायचं? तर व्यक्ती आणि व्यक्तीची मालमत्ता, व्यक्ती तुम्ही असाल, मी असाल किंवा आपल्या सर्व इतर मंडळी मी सगळे असते. ओके, तर व्यक्ती म्हणजे नागरिक, समाजातला कोणताही घटक, कोणताही माणूस असुद्धा, व्यक्ती आणि व्यक्तीची मालमत्ता यांच्याशी हे नागरी हक्क संबंधित आहेत, बरोबर. यांच्याशी संबंधित आहे. मग नागरी हक्कांमध्ये कोणकोणत्या हक्कांचा समावेश होतो? उदाहरणार्थ समतेचा हक्क. कशाचा हक्क? समतेचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क. समतेचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क. मालमत्तेचा हक्क. त्याच्यानंतर जीविताचा हक्क. जीविताचा हक्क. या हक्कांचा समावेश नागरी हक्कांमध्ये होतो. काल आपण सविस्तरपणे नागरी हक्क म्हणजे काय, नागरी हक्कांच्या या प्रत्येक हक्काचा कोणकोणते हक्क समाविष्ट होतात याचा सखोल अभ्यास केलेला आहे. फक्त आपण उजळणी वजा करून आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत, बरोबर. त्यानंतर हे जे नागरी हक्क जे आहे, त्या नागरी हक्कांचं संरक्षण कोण आपण होतो? तर या नागरी हक्कांचं संरक्षण जे आहे ते राज्याकडूनच होतं. कोणाकडून संरक्षण होतं? राज्याकडून संरक्षण होतं. नागरी हक्कांचं संरक्षण राज्याकडून होते, बरोबर. त्यानंतर आपण गेलो राजकीय हक्कांकडे. पॉलिटिकल राईट्स, राजकीय हक्काला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? पॉलिटिकल राईट्स. मग हे राजकीय हक्क कोणाकडून मिळतात? तर राज्याकडून. राजकीय हक्क जे आहे, नागरिकांना राज्यकारणात सहभागी होण्यासाठी मिळालेले अधिकार आहे, बरोबर. नागरिकांना राजकीय हक्क म्हणजेच, राजकीय हक्क म्हणजे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध करून देणे होय. पण नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्यासाठी देण्यात येणारे अधिकार, देण्यात येणारे अधिकार म्हणजेच त्या ठिकाणी राजकीय हक्क, बरोबर. सहभागी होण्यासाठी. ओके, मग आपण त्याचा विचार करूया. त्याला आपण ही व्याख्या देखील अभ्यासलेली आहे.
वैधानिक हक्काचे भाग किती प्रकार केले जातात दोन एक नागरी हक्क आणि दुसरा म्हणजे वैध राजकीय हक्क पण राजकीय हक्क म्हणजे काय तर राजकीय हक्क म्हणजे नागरिकांना राज्य कारभारात सहभागी होण्यासाठी देण्यात येणारे अधिकार किंवा हक्क म्हणजे राजकीय हक्क म्हणजे उदाहरणार्थ पहा आपण सर्वजण कोणत्या देशाचे नागरिक आहोत भारताचे आपल्या देशात कोणती शासन पद्धती आहे लोकशाही बरोबर लोकशाहीमध्ये लोकांना सत्तेमध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचं स्थान असतं बरोबर लोकशाहीमध्ये जे सत्ता चालवलं जातं सरकार चालवलं जातं ते जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत चालवलं जातं मग जनता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राज्य कारभारामध्ये सहभागी असते लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने सत्ताधीश कोण असतं सत्ता जनतेच्या हातामध्ये असते तुमच्या माझ्या किंवा आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये सत्ता असते बरोबर राज्य कारभारात सहभागी होण्यासाठी खऱ्या अर्थाने व्यक्तीला चार मार्ग आहेत चार घटक आहेत बरोबर कोणकोणते राजकीय हक्क आहे की राजकीय हक्कांमध्ये समाविष्ट असणारे हक्क किती चार ओके काल आपण ते घेतलेले आहे पहिला राजकीय हक्क कोणता हक्क आहे एक पहिला राजकीय हक्क मतदानाचा हक्क पहिला राजकीय हक्क मतदानाचा हक्क मग एक काळ असा होता की भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या व्यक्तीचं 21 वर्ष पूर्ण झाले त्याला मतदानाचा हक्क होता परंतु नंतरच्या काळामध्ये ही वयाची अट मतदानाचं जे वय आहे ही अट 21 वरून किती करण्यात आली 18 वर्ष करण्यात आली 21 वरून किती वर्ष करण्यात आली 18 वर्ष ही अट करण्यात आली बरोबर 21 वरून 18 वर्ष मतदानाची अट सुरुवातीच्या काळात भारतामध्ये 21 वर्ष कोणत्याही जाती धर्माचा असू द्या गरीब असो श्रीमंत असो कुठेही जन्माला येऊ द्या कोणत्याही प्रदेशात जन्माला येऊ द्या भारतामध्ये ती व्यक्ती भारताची नागरिक होऊ शकत बरोबर कोणत्याही असू द्या गरीब श्रीमंत काळा गोरा हा सभेद भाव नाही कोणत्याही जाती धर्माचा असू द्या कोणतीही भाषा बोलणारा असू द्या ज्या व्यक्तीची ज्या मुलाच्या मुलीची 18 पूर्ण होतील त्यावेळेस 21 पूर्ण होतील त्याला मतदानाचा हक्क होता आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्या संसदेने संविधानात बदल केलेला आहे आणि त्यावरून मतदानाचं वय 21 वरून किती करण्यात आलं 18 वर्ष बरोबर त्याच्यानंतर दुसरा राजकीय हक्क कोणता आहे तर दुसरा राजकीय हक्क आहे निवडणुकीला उभे राहण्याचा हक्क निवडणुकीला उभे राहण्याचा हक्क ओके मग आता निवडणुकीला उभा राहण्याचा प्रत्येक भारतीय नागरिक कोणीही कोणताही भारतीय नागरिक आपल्या देशामध्ये निवडणुकीला उभं राहू शकतो मग कोणत्याही जाती धर्माचा असू द्या त्या ठिकाणी गरीब असो श्रीमंत असू द्या बरोबर कोणतीही भाषा बोलणार असू द्या त्या व्यक्तीला आपल्या संविधानाने तरतूद केलेली आहे आपल्याला राजकीय हक्क दिलेला आहे निवडणुकीला उभं राहण्याचा हक्क फक्त कोणत्या निवडणुकीसाठी ती व्यक्ती उभी राहते त्या निवडणुकीसाठी ठराविक वय ठरवून दिलेलं आहे उदाहरणार्थ विधानसभेसाठी वयाची अट 25 वर्ष बरोबर लोकसभा असेल राज्यसभा असेल राष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती असेल विधानसभा आहे यांच्या वयाची अट वेगळे आहे म्हणजेच कोणत्या निवडणुकीसाठी आपण उभं राहतो ते त्या वयाचे ते वय पूर्ण झालं तेवढं वय पूर्ण केलं की ती व्यक्ती त्या निवडणुकीला उभं राहू शकते उदाहरणार्थ राज्यपाल असतील देशाचे राष्ट्रपती असतील यांच्या निवडणुकीसाठी वयाची अट 35 वर्ष पूर्ण झालेली व्यक्तीच ही निवडणूक लढवू शकते तुम्ही आणि सुद्धा इव्हन ग्रामपंचायत असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगर परिषद महानगरपालिका बरोबर आहे विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा बरोबर या निवडणुका त्या ठिकाणी देशातला कोणताही नागरिक लढवू शकतो म्हणजेच मतदानाच्या माध्यमातून देखील सर्वसामान्य माणूस राज्य कारभारामध्ये सहभागी होऊ शकतो त्याचप्रमाणे निवडणुकीच्या माध्यमातून देखील निवडणुकीला उभं राहून देखील राज्य कारभारात सहभागी होऊ शकतो कारण व्याख्येमध्ये आपण पॉईंट घेतलाय पहा
राज्य कारभारात सहभागी होण्यासाठी देण्यात येणारा अधिकार निवडणुकीला उभा राहिला निवडून गेला तरी राज्य कारभारामध्ये त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतो ओके त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आपण काय घेतला होता पहा एक झाला मतदानाचा हक्क दुसरा आहे निवडणुकीला उभा राहण्याचा हक्क तिसरा पॉइंट जो आहे सार्वजनिक पद स्वीकारण्याचा हक्क सार्वजनिक पद स्वीकारण्याचा हक्क सार्वजनिक पद स्वीकारण्याचा असलेला हक्क ओके आता सार्वजनिक पद ज्या ज्या सार्वजनिक संस्था आपल्या देशामध्ये आहेत या सार्वजनिक संस्थांमध्ये जे काही पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी ते पदाधिकारी होण्यासाठी तुम्ही आम्ही आपण सर्वजण निवडणुका लढवू शकतो प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून ते पद स्वीकारून त्या ठिकाणी त्या सहकारी संस्थेच्या राज्य कारभारात आपण सहभागी होऊ शकतो आणि चौथा पॉइंट जो आहे तो म्हणजे शासनावर टीका करण्याचा अधिकार हक्क शासनावर टीका करण्याचा हक्क शासनावर टीका करण्याचा हक्क ओके तर शासन आताच आपलं सरकार बरोबर सरकार कोणी निवडून दिलेले किंवा सरकारमध्ये प्रतिनिधी कोणी निवडून दिले तुम्ही आम्ही मतदानाच्या माध्यमातून बरोबर जनतेने जनता खरी सत्ताधीश आहे लोकशाहीमध्ये जनतेने आपले प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत आणि या प्रतिनिधींचं बनतं सरकार आणि मग साहजिकच आहे शासन प्रतिनिधी कशासाठी निवडून दिले सगळ्यांना एका ठिकाणी जमून एकत्र येऊन निर्णय घेणं शक्य नाही म्हणून प्रतिनिधी निवडून दिलेत या प्रतिनिधींनी देशाचा राज्यकारभार चालवायचा देशासाठी कायदे करायचे देशाच्या नागरिकांसाठी कायदे करायचे नियम करायचे आणि अंमलबजावणी होते का नाही ते प्रशासकीय कर्मचाऱ्यांमार्फत त्या ठिकाणी बघून घ्यायचे मग शासकीय नियम बरोबर शासन काय करतं कायदे तयार करण्याचं काम करतं धोरणं ठरवत असतं पण सरकारचा एखादा निर्णय चुकीचा असेल तर त्या निर्णयाच्या संदर्भात धोरणावर टीका करण्याचा अधिकार सरकारवर टीका करण्याचा अधिकार देखील भारतीय नागरिकांना उपलब्ध झालेला आहे मिळालेला आहे जेणेकरून लोकशाहीमध्ये जरी जनतेने प्रतिनिधी म्हणून दिले असते तरी सुद्धा प्रतिनिधी जनतेला मतदारांना बांधील आहे आणि अशा प्रकारे सरकारवर नियंत्रण राहतं प्रतिनिधीवर नियंत्रण ठेवता येतो म्हणजे शासनाच्या चुकीच्या धोरणावर टीका शासनावर टीका करण्याचा अधिकार आणि म्हणजेच राज्यकारभारात जनता सहभागी होऊ शकते ज्यावेळेस एखादं विधेयक एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात जातं एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात जातो मधला जो काळ आहे त्या काळामध्ये ते विधेयक एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात जात असताना मधल्या काळामध्ये जनतेच्या मतासाठी जनमतासाठी जनतेपुढे विधेयक सादर केलं जातं मांडलं जातं जनतेच्या जे काही सूचना आहेत त्या सूचना मागवल्या जातात बरोबर अशा प्रकारे हे जे काही राजकीय हक्क जे आहेत मग हे राजकीय हक्क कोणत्या प्रकारच्या राज्यात मिळतात हुकुमशाहीत मिळत असतील का नाही बरोबर तर राजकीय हक्क हे लोकशाहीमध्येच मिळतात बरोबर साम्यवादामध्ये सुद्धा मर्यादा आहेत खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्येच राजकीय हक्क मिळतात म्हणजेच हक्कांचं वर्गीकरण आपला हा जो मुद्दा आहे हक्कांचं वर्गीकरण हा आपला पॉइंट संपला चार प्रकारचे राजकीय हक्क आपल्याला मिळतात राजकीय अधिकार मिळतात पण कोणते एक म्हणजेच मतदानाचा हक्क पहिला कोणता मतदानाचा हक्क दुसरा कोणता निवडणुकीला उभं राहण्याचा हक्क तिसरा कोणता तर सार्वजनिक पद स्वीकारण्याचा हक्क आणि चौथा कोणता तर शासनाच्या चुकीच्या धोरणावर टीका करण्याचा हक्क मग त्याच्यानंतर आपल्याला जायचंय पा की अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा किंवा जाहीरनाम्याचा सरनामा अमेरिकन स्वातंत्र्याच्या सरनाम्या जाहीरनाम्याचा सरनामा अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सरनामा ओके अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सरनामा मग अमेरिकन स्वातंत्र्य मग याचा अर्थ जसं भारताला स्वातंत्र्य तसं अमेरिकेला स्वातंत्र्य जी आताची आपण अमेरिका शक्तिशाली अमेरिका म्हणतो प्रगत अमेरिका म्हणतो महासत्ता अमेरिका म्हणतो
हीच अमेरिका एकेकाळी दुसऱ्यांची गुलाम होती, हीच अमेरिका एकेकाळी दुसऱ्या देशाची गुलाम होती. या अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं आणि अमेरिकेने स्वतःची सर्वांगीण प्रगती केली. अमेरिका आज त्या ठिकाणी जगामध्ये प्रगत राष्ट्र ओळखलं जातं, जगामध्ये महासत्ता म्हणून अमेरिकेला ओळखलं. पण मग अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनामा किंवा जाहीरनाम्याचा सरनामा कधी प्रसिद्ध झाला? तर हा सरनामा झाला 1776 मध्ये प्रसिद्ध. ओके, अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सरनामा कधी प्रसिद्ध झाला? 1776 मध्ये. मग 1776 मध्ये हा सरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या सरनाम्यामध्ये काय म्हटलेलं आहे? एक वाक्य महत्वाचं आहे की आम्ही, बरोबर, आम्ही स्वयंसिद्ध सत्य पासून धरतो की सर्व व्यक्ती, त्यामध्ये वाक्य आहे सर्व व्यक्ती जन्मता, सर्व व्यक्ती जन्मता समान आहे, सर्व व्यक्ती जन्मता समान आहे. एक वाक्य पहा, अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सरनामा, कधी प्रसिद्ध झाला? 1776, इसवी सन 1776. मग या सरनाम्यामध्ये एकच वाक्य खूप महत्वाचं आहे, एक वाक्य जे आहे की आम्ही हे स्वयंसिद्ध उचलून धरतो की, म्हणजे सर्व अमेरिकन जनता असे म्हणते की, सर्व व्यक्ती, म्हणजे अमेरिकेत जन्माला येणारा अमेरिकेतल्या सर्व व्यक्ती जन्मतः समान आहे. मग तो गोरा असू द्या, निग्रो असू द्या, बरोबर, कोणीही असू द्या, रंगाने कसाही असू द्या, सर्व व्यक्ती जन्मतः समान आहे. हे वाक्य कुठं लिहिलेलं आहे? अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या सरनाम्यात वाक्य म्हणलेलं आहे. मग तो कोणत्या घरात जन्मला आहे? गरीबाच्या घरात येऊ, श्रीमंताच्या घरात येऊ, एखाद्या गोऱ्या माणसाच्या घरात जन्मले येऊ किंवा एखाद्या काळ्या माणसाच्या घरामध्ये जन्मले येऊ. तर अमेरिकेत जन्मला आला, जे गोऱ्या माणसाला अधिकार प्राप्त होतात तेच त्या ठिकाणी काळ्या माणसाच्या, काळ्या रंगाच्या माणसाच्या माणसाला सुद्धा प्राप्त होतात, त्या मुलाला, देखील प्राप्त होतात. म्हणजेच जन्मता, जन्मावरून कोणामध्ये देखील अमेरिकेत भेदभाव केला जात नाही. जन्मता सर्व व्यक्ती कशा आहे? समान. हे अमेरिकेच्या सरनाम्यातलं स्टेटमेंट आहे. आणि त्यांचा अजून असा एक मत आहे, निर्मात्याने त्यांना, हिरवून न घेता येणारे हक्क दिलेले आहे. निर्माता म्हणजेच ईश्वर, परमेश्वर, बरोबर, परमेश्वर ईश्वर. निर्माता जो आहे, ही जी सजीव सृष्टी ज्यांनी बनवली, ज्यांना माणसाने इत्यादी माणसाला घडवली किंवा माणसाने ज्यांना घडवलेला आहे, तो सृष्टीचा निर्माता, बरोबर. अमेरिकेचे लोक काय म्हणतात पा, अमेरिकन सरनामा काय म्हणतो की निर्मात्याने लोकांना, म्हणजे नागरिकांना, हिरावून न घेता येणारे हक्क दिलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी हे हक्क हिरावून घेता येणार नाही, बरोबर, हे हक्क हिरावून घेता येणार नाही, हिरावून कोणी घेऊ शकत नाही, असे हक्क निर्मात्याने दिले आहेत. मग उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सांगते, जीविताचा हक्क, कोणता हक्क आहे? जीविताचा हक्क, बरोबर, जीवन जगण्याचा हक्क. आपल्याकडे पहा, आपल्या देशामध्ये अजूनही त्या ठिकाणी मुलगी असेल तर त्या ठिकाणी तिचं स्वातंत्र्य किंवा जन्माला येण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झाला. अजूनही छुप्या पद्धतीने चालू असण्याची शक्यता नाकारता येत नाही, बरोबर. पण अमेरिकेमध्ये हा जो हक्क जो आहे, हा खऱ्या अर्थानं हक्क कसा मान्य केलाय की निर्मात्याने हिरावून घेता न येणारे हक्क दिलेले आहेत, असं अमेरिकन जनता म्हणजे सरनामा म्हणतो. मग याच्यामध्ये जीविताचा हक्क आहे, स्वातंत्र्य आहे, सुखप्राप्तीचे हक्क जे आहेत यांचा समावेश यामध्ये केला. असो, पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी करून मी पहा, आपण कोणता पॉईंट विचारात घेतोय? अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सरनामा, कधी प्रसिद्ध झाला हा सरनामा? इसवी सन 1776, काय आहे या सरनाम्यामध्ये? तर सरनाम्यामध्ये एक स्टेटमेंट महत्वाचं आहे, एक वाक्य महत्वाचं आहे की सर्व व्यक्ती जन्मता कशा आहेत? समान आहे. सर्व व्यक्ती जन्मता कशा आहेत?
समान आहे म्हणजे जन्माला येताना तो त्या ठिकाणी गरिबाच्या घरात जन्माला आले असं नाही तर त्याला मिळणारे जे हक्क जे आहेत ते हक्क समान आहेत आणि निर्मात्यानेच त्यांना असे हक्क दिलेले आहेत की ते कोणीही फिरवून घेऊ शकत नाही उदाहरणार्थ जीवन जगण्याचा हक्क सुख प्राप्तीचा हक्क असेल त्यानंतर स्वातंत्र्य असेल असे हक्क त्या ठिकाणी फिरवून घेऊ शकत नाही ओके हे झालं अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या संदर्भात त्यानंतर आपल्याला यायचं आहे पहा मानवी हक्कांमध्ये आपला जो काही देश काय जो पॉइंट आहे तो आहे मानवी हक्क कोणता आहे मानवी हक्क मानवी हक्कांमध्ये काय म्हटलं जातं ह्युमन राईट्स मानवी हक्कांमध्ये काय म्हटलं जातं ह्युमन राईट्स आता हे जे मानवी हक्क जे आहे आतापर्यंत आपण विचारून घेतलो हक्क फक्त राईट्स बरोबर मग आता आपण फक्त माणसाच्या हक्काकडे आलेलो आहे मानवाच्या हक्काकडे आलेलो आहे मग मानवी हक्काच्या संदर्भात आपण या टॉपिकच्या सुरुवातीलाच मानवी हक्काची व्याख्या घेतली होती तीच व्याख्या फक्त रिपीट करतो व्याख्या अशी होती पा जगामधील प्रत्येक व्यक्तीला व्याख्या आपण सुरुवातीला घेतलेली आहे सविस्तर स्पष्टपणे सांगितलेली आहे फक्त आपण रिव्हिजन मध्ये इथे घेणार आहोत की जगामधील प्रत्येक व्यक्तीला ती केवळ जगामधील प्रत्येक व्यक्तीला ती केवळ मानवी कुटुंबाची सदस्य आहे एवढ्या एकाच कारणाने तिला जे हक्क मिळणे आवश्यक आहेत ते हक्क म्हणजेच मानवी हक्क जगामधील प्रत्येक व्यक्तीला ती केवळ मानवी कुटुंबाची सदस्य आहे एवढ्या एकाच कारणाने तिला जे हक्क मिळणे आवश्यक आहे ते हक्क म्हणजेच मानवी हक्क म्हणजेच जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही प्रदेशात राहणारी व्यक्ती आहे बरोबर तिला हक्क कधी प्राप्त होतात तर मानवी हक्क कधी प्राप्त होतात ती मानवी कुटुंबात जन्माला आलेली पाहिजे बरोबर मानवी कुटुंबात जन्माला आलेली पाहिजे एकच फक्त क्रायटेरिया आहे मानवी कुटुंबात जन्माला येणं मानवी कुटुंबात जन्माला आले की तिला सगळे हक्क प्राप्त होतात त्याला म्हणायचं मानवी हक्क पुन्हा एकदा रिपीट करतो मित्रांनो जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला ती केवळ मानवी कुटुंबाची सदस्य आहे एवढ्या एकाच कारणाने तिला जे हक्क प्राप्त होतात ते हक्क म्हणजेच मानवी हक्क होय बरोबर आता आपल्याला लिहायचं मानवी हक्कांचं स्वरूप जे आहे त्याचा आपल्याला इथे विचार घ्यायचा पॉइंट आहे आपला मानवी हक्कांचे स्वरूप मानवी हक्कांचे स्वरूप यालाच इंग्रजीमध्ये असं म्हणलं जातं नेचर ऑफ ह्युमन राईट्स मानवी हक्कांचं स्वरूप नेचर ऑफ ह्युमन राईट्स स्वरूपाचा पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे सार्वत्रिकता मानवी हक्कांचा स्वरूपाचा जो पॉईंट आहे पहिला स्वरूपाचा पॉईंट कोणता सार्वत्रिकता मानवी हक्क कसे आहेत तर मानवी हक्क हे सार्वत्रिक आहे मानवी हक्क कसे आहेत सार्वत्रिक आहेत म्हणजेच पहा जगातल्या कोणत्याही देशात जा जगातल्या कोणत्याही देशात जा मानवी हक्क हे समान आहे बरोबर युनिव्हर्सल जगातील कोणत्याही देशामध्ये जा मानवी हक्क आहे युनिव्हर्सल मग ज्या वेळेस मानवी हक्क दिलेले आहेत संयुक्त राष्ट्राने मानवी हक्क देताना कोणताही देश कोणताही विशिष्ट समाज किंवा समुदाय डोळ्यासमोर नव्हता बरोबर कोणताही देश कोणताही समुदाय डोळ्यासमोर ठेवलेला नव्हता म्हणजेच याचा अर्थ जगातल्या सर्व समाजाचा लोकांचा नागरिकांचा विचार करून जगातल्या प्रत्येक माणसाचा विचार करून सगळ्या प्रदेशातल्या देशातला सगळ्या जाती धर्मांचा विचार करून संयुक्त राष्ट्राने मानवी हक्क जाहीर केलेले आहेत मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे म्हणजेच पहा अमेरिकेतील व्यक्तीला सुद्धा मानवी हक्क आहे भारतातील व्यक्तीला सुद्धा मानवी हक्क आहे म्हणजे संयुक्त राष्ट्राने विशिष्ट देश विशिष्ट समाज किंवा समुदाय डोळ्यासमोर न ठेवता सर्वांना डोळ्यासमोर ठेवूनच त्या ठिकाणी मानवी हक्क दिलेले आहेत बरोबर उदाहरणार्थ बघा एक साधं उदाहरण घेऊ की आपल्या घरामध्ये दोन मुलं असतात किंवा आपणच आईवडिलांना दोन असतो एक मुलगा एक मुलगी एक भाऊ आणि एक बहीण बरोबर मग आई वडील जे आहे किंवा आपली आईच म्हणू मम्मी म्हणू ही आपली आई स्वयंपाक करताना आपल्या वडिलांचा वेगळा आपला वेगळा असा स्वयंपाक करते का की वडिलांना तिखट भाजी लागते मुलांना तिखट भाजी चालत नाही तिखट भाजी नको
असं काही आपली मम्मी आपली आई विचार करत नाही, तर आई कुठेतरी एक सामंजस्यपणा, वडिलांना तिखट लागते थोडी कमी तिखट करत, मुलांना अजिबात तिखट लागत नाही तर आई सांगते थोडंसं तिखट खाल्लं पाहिजे, बरोबर, म्हणजे कुठेतरी एका रोटीवरती एकाच भाजीमध्ये दोघांचं, वडिलांचं पण मागेल आणि आपल्या बहीण भावांना मुलांचं पण मागा, असं आई विचार देत असं. म्हणजे संयुक्त राष्ट्राने सुद्धा तेच केलेलं की संयुक्त राष्ट्राने जगातील सर्व नागरिक सर्व लोकांचा विचार करून मानवी हक्क त्या ठिकाणी दिलेले आहेत. मानवी हक्क कसे आहेत? सार्वत्रिक आहेत, युनिव्हर्सल आहेत. मानवी हक्क कसे आहेत? सार्वत्रिक आहेत, युनिव्हर्सल आहेत. सार्वत्रिकता पहिला स्वरूपाचा पॉईंट, बरोबर. त्याच्यानंतर आपण जाऊया सार्वत्रिकता दोन, सर्वकालीनता. सार्वकालीनता, सर्वकालीनता, ओके, सर्वकालीनता, सार्वत्रिकता, सर्वकालीनता. मग सर्वकालीन याच्यामध्ये मूळ शब्द जो आहे तो म्हणजे काळ. सर्व काळांमध्ये मानवी हक्क, मग याचा आपण फोड करू शकतो. सर्वकालीन साधारणपणे आपण काळ किती म्हणतो? तीन, एक वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स, बरोबर. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स, भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. मग उदाहरणार्थ पहा की आपली आजी आजोबा यांना देखील मानवी हक्क होते. आपली आजी आजोबा यांना देखील मानवी हक्क होते. आपल्या आईला आणि वडिलांना देखील मानवी हक्क आहेत. आपल्यालाही आहेत आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील मानवी हक्क असणार आहे. मागच्या पिढ्यांना होते, आत्ताच्या पिढ्यांना आहे आणि पुढच्या पिढ्यांना देखील मानवी हक्क असणार आहे. म्हणजेच भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांमध्ये मानवी हक्क आहेत. माणसं बदलली पण मानवी हक्क मात्र आहे. मग याचा जर विचार करत असताना मानवी हक्क कसे आहेत हे सर्वकालीन आहे. मानवी हक्क कसे आहेत? सर्वकालीन आहे. तिन्ही काळांमध्ये चालणारे मानवी हक्क आहेत. सार्वत्रिकता, सर्वकालीनता, हा दोन, हे दोन मुद्दे झाले. म्हणजे मानवी हक्कांचं स्वरूप कसं आहे? स्वरूपाचा पहिला पॉइंट आपण घेतला एक सार्वत्रिक, दुसरा जो पॉइंट आहे सर्वकालीनता, त्याच्यानंतर तिसऱ्या स्वरूपाच्या पॉइंटवर आपल्याला जायचंय. तिसरा स्वरूपाचा पॉइंट जो आहे तो म्हणजे समाज प्रधानता. समाज प्रधानता, सार्वत्रिकता, सर्वकालीनता आणि तिसरा जो पॉइंट आहे स्वरूपाचा तो म्हणजे समाज प्रधानता. जसे मानवी हक्क सार्वत्रिक आहे, जगातील सगळ्या नागरिकांसाठी आहे, तिन्ही काळांमध्ये मानवी हक्क आहे. तिन्ही काळात असताना ठीक आहे, आपल्या आजी आजोबाला कमी हक्क असतील, आपल्या आई वडिलांना त्यांच्यापेक्षा थोडे जास्त असतील आणि आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांना ते मानवी हक्क जास्त असतील. जरी मानवी हक्क बदलत असतील पण मानवी हक्क हे असतातच, 100% नाही असं होऊ शकत नाही, बरोबर. समाज प्रधानता, पण मानवी हक्क जे आहे ते मानवी हक्क जन्मताच नंतर आपण पाहिलं नैसर्गिक हक्क, बरोबर. मानवी हक्क जन्मताच नंतर आणि हे जे जन्मता मिळणार, उदाहरणार्थ जीवितांचा हक्क, उदाहरणार्थ जीविताचा. मग मानवी हक्क जे जन्मताच मिळतात ते कोणी तुमच्या माझ्यापासून हिरवून घेऊ शकतात का? नाही, बरोबर. म्हणजेच पहा की आपल्या मित्रामित्रांमध्ये मैत्रिणी मैत्रिणींमध्ये त्या ठिकाणी काही किरकोळ कारकोळ कारणावरून भांडण होतं, बरोबर. आणि आजकाल साधारण आलेली की त्या ठिकाणी टीव्हीमध्ये पाहायचं, एकमेकांना संपवण्याची भाषा करायची, बरं, जन्माला घालायचा अधिकार या समोरच्या आपल्या हित शत्रूंना आहे का? नाही, बरोबर. ज्यांना जन्माला घालण्याचा अधिकार नाही त्यांना आपल्याला संपवण्याचा अधिकार आहे का? नाही, बरोबर. जीवितचा हक्क तसंच इथं आहे. मानवी हक्क समाज प्रधान आहे. मानवी हक्क समाजाने आपल्याला दिले नाही पण समाजासाठी आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर. निसर्गाने दिले पण मानवी हक्क जे आहेत समाजाने दिले, समाजासाठी आहेत. हे राज्यकर्त्यांनी दिलेले नाही, पण राज्यकर्ता हे मानवी हक्क आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून मानवी हक्कांचं स्वरूप जे आहे स्वरूपामध्ये एकूण मुद्दे आहेत सहा, ओके. पहिला जो पॉइंट आपण स्वरूपातला घेतला सार्वत्रिकता, मानवी हक्क हे युनिव्हर्सल आहे. दुसरा जो पॉइंट आपण घेतला मानवी हक्क हे सर्वकालीन आहे, तिन्ही काळांमध्ये आहे, भूतकाळ वर्तमान आणि भविष्य काळामध्ये सुद्धा मानवी हक्क राहणार आहे. मानवी हक्क हे समाज प्रधानमुक्त आहे, समाजामध्येच त्या ठिकाणी उपभोगता येतात. राज्यकर्ते येत नाही, राज्यकर्ते हिरावून घेऊ शकत नाही.
दुसरा कोणताही व्यक्ती मानवी हक्क टाळू शकत नाही. उर्वरित जे मानवी हक्काच्या स्वरूपाचे तीन मुद्दे आहेत हे आपण सोमवारच्या तासाला अभ्यासणार आहोत. सोमवारपासून आपलं ऑफलाईन सुद्धा अध्यापन होणार आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला. तुम्हाला बैठक व्यवस्था आणि जे मुद्दे किंवा जे नियम आणि अटी टाकलेल्या आहेत त्या अटी पालकांना वाचून दाखवायच्या आणि येताना शक्य असेल तर ते संमतीपत्र घेऊन यायचं. अन्यथा महाविद्यालयाच्या गेटवरती आल्यानंतर एक फोटो घेऊन यायचा, त्या फोटो संमतीपत्र चिकटून त्या ठिकाणी शिक्षकाकडे तुम्हाला द्यायचं आहे. संमतीपत्र असल्याशिवाय वर्गात बसू दिलं जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्या. आणि ज्या तारखेला बोलवलेलं आहे कॉलेजला त्याच तारखेला महाविद्यालयात उपस्थित राहावे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया.